विद्यार्थी मित्रों, तुम्ही सकाळीस उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू आपल्या घरामध्ये, शाळेत आणि बाहेर वापरत असता. या वस्तू तुम्ही कुठून तरी खरेदी करता, त्या बदल्यात त्यांना तुम्ही पैसे देता. हा जो व्यवहार होतो, हा व्यवहार किंवा तुम्ही तुमच्या पालकांच्या बरोबरीने बाजारात जातात, भाजी मंडईत जातात, मॉलमध्ये जातात, तिथेही तुम्ही काही वस्तू विकत घेतात, त्या वस्तूंच्या मोबदल्यात तुम्ही पैसे देता. याच गोष्टीला व्यापार ही संज्ञा आहे. खरं तर व्यापार, व्यापारी हे शब्द तुमच्या कानांवर आजपर्यंत आलेले असतीलच, परंतु नेमकी व्यापाराची व्याख्या म्हणजे काय? व्यापारी कोणास म्हणावे, विक्रेता कोणास म्हणावे, खरेदी कोण करतं, या काही संकल्पना आणि त्याचबरोबरीने व्यापाराची व्यापक अर्थाने माहिती आजच्या या पाठामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण दैनंदिन वस्तू वापरत असताना त्या कुठून तरी खरेदी करतो, त्यासाठी आपल्याला दुकानावर, मॉलमध्ये, भाजी मंडईत जावं लागतं. त्या वस्तू ते जे विक्रेते आपल्याला विकतात, त्या वस्तू ते सुद्धा कुठून तरी आणतात. ते काही स्वतः त्या वस्तू घरात तयार करत नाहीत किंवा पिकवत नाहीत, ते फक्त विकण्याचं काम करतात. म्हणजे खऱ्या अर्थाने ते विक्रेते असतात, ते निर्माते नसतात. अशा वस्तू ज्या आपण खरेदी करून वापरतो, त्या वस्तू जो व्यक्ती किंवा कारखाना तयार करतो त्याला उत्पादक असं संज्ञा आहे. उत्पादक आपला तयार झालेला माल बाजारात घाऊक तत्वावर विक्रीसाठी पाठवतो. हा घाऊक तत्वावरचा विकण्यासाठी पाठवलेला माल विक्रेते विकत घेतात व ते किरकोळ विक्री आपल्यासाठी करतात. म्हणजे या ठिकाणी ते विक्रेत्याचं काम करतात. आपण त्या विक्रेत्यांकडून त्या वस्तू योग्य तो मोबदला देऊन विकत घेतो, म्हणजेच आपण खरेदीचं काम करतो. एक प्रकारे आपण वस्तूंची खरेदी करतो, म्हणजेच त्या वस्तूची मागणी करतो, आणि मागणी केली तेव्हाच विक्रेता त्या वस्तूची निर्मिती करतो. ही सर्व साखळी एका व्यापार या संकल्पनेचेच घटक आहेत. विक्रेता, व्यापारी, खरीददार आणि त्याचबरोबरीने उपभोक्ता हे सर्व या वस्तू वापरतात, तयार करतात, वापरतात आणि त्याचबरोबरीने त्या वस्तूंचा उपभोग घेतात, आणि त्यातूनच व्यापार ही संकल्पना रूढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अगदी प्राचीन काळापासून व्यापार ही संकल्पना सुरू आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा चलनी नाणी किंवा नोटा अस्तित्वात नव्हत्या, तेव्हा वस्तुविनिमय पद्धतीने, अर्थातच पैशाच्या ऐवजी एखादी वस्तू देऊन दुसरी वस्तू विकत घेतली जायची आणि त्यातून हा व्यापार सुरू होता. आज व्यापाराचं स्वरूप व्यापक अर्थाने बदललेलं आहे आणि ते आपण आजच्या या पाठाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.